तिहोरा येथे प्रवासी निवाऱ्यामध्ये पाणीपोईचे उद्घाटन। उन्हाची तीव्रता वाढत चालली असून मे महिन्यात ही तीव्रता अधिक वाढलेली आहे। यामुळे नागरिकांची तहान भागवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धर्मेंद्र तुरकर यांच्या सहकार्याने व मित्रपरिवार यांच्या वतीने शिहोरा येथील प्रवासी निवाऱ्यामध्ये सार्वजनिक पाणीपोई सारख्या सुंदर उपक्रमाचे लोकार्पण आज दिनांक संपन्न झाला। परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला असून परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक रफीक पठाण यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। शिहोरा गाव हे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असून थेट 48 गावांचा रोज संपर्क होत असतो। या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि इतर नागरिकांची पाण्याची तहान भागवण्याकरिता या ठिकाणी थंड पाणीपोई उभारण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, माजी सरपंच मधु आडमाचे, माणिक ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम ठाकरे, हरिभाऊ बोकडे, महेश चौधरी, तेजेश्वर टेमरे, तेजराम ठाकरे, दिनेश तुरकर, मनोहर कावळे, गंगाधर डोंगरे, शौकत शेख, चंदू बनसोड, शुभम बेलपांडे, हितेश ठाकरे उपस्थित होते। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा।